लीडिंग द फ्रंट अर्थात योगेश पेंडकर सर फाइटर जेट अर्थात घाऱ्या या पेटणे मांडी मित्रांसाठी ओळखला जाणारा खेळाडू शातीर दिमाग म्हणून या खेळाडूची ओळख टेनिस क्रिकेट मध्ये क्रिकेट इज अ माइंड गेम मुस्ताक्षर म्हटलं जातं ते खऱ्या अर्थाने या अशा प्रकारच्या खेळाडूंसाठी कारण योगेश पेंडकर यांचं माइंड जे चालतं क्रिकेटच्या मैदानात हॅट्स ऑफ या खेळाडूसाठी कारण कित्येक टेनिस क्रिकेटमधल्या मोठ्या मोठ्या स्पर्धा मोठ्या मोठ्या संघाचं नेतृत्व करून आपल्या झोली त्यांनी टाकल्यात. ह्या सर रेडी लेट्स प्ले इशारा येईल मुख्य पंच हॅरी सरांचा स्ट्राईकला रनवे संघाकडून खेळताना नवीद पोपलनकर नॉन स्ट्राईकला मकसूद स्क्वेअर लेग पंच कुणाल पेंडकरसन आपल्याला पाहायला मिळतील. आमच्या बरोबर स्कोरिंगला मोहम्मद पहिला चेंडू वेग भन्नाट वेग पण उजव्या हस्तीच्या बाहेर पंचांचा इशारा येतो सिटीज वाईड बॉलक्षकांनी त्या डोक्यावर हात घेतलाय हा कसला वाईड आहे पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. अतिरिक्त मिस्टर एक्स्ट्राच्या रूपात खातं उघडलं जाते विश्वजीत ठाकूर पुन्हा एकदा बॅटची कडा यावेळेस मयूरच्या डोक्याच्या वरून चेंडू गेलाय डाव्या बाजूनी दोन धावा डिक्लेअर अर्थात यापूर्वीच्या सामन्यात आपण पाहिलं जे कॅश प्राईज इथे अलाउन्स झालं होतं अर्थात त्या सामन्याकरताच ते मर्यादित होतं याची नोंद घ्यायची आहे. चला सलीम दौणाक यायचा आपल्याला जे कॅश प्राईज लागलं होतं तब्बल 5,000 रुपये आणि शेहबाज आपल्याला 1,000 रुपये एका षटकारावर ते त्या सामन्यापुरतंच मर्यादित होतं आणि ते सलीम इथे स्वीकारताना शेहबाज 1,000 रुपयाचं कॅश प्राईज शेहबाज सुद्धा घेईल इथे मोठा फटका नवीद पोपलनकर जबरदस्त फलंदाजी ते पाहायला मिळते आणखीन एक आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न एकेरी धाव मिळेल जीवित म्हात्रे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल मिड विकेट वरून नवीद अर्थात वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही तो थांबतो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो तीच दहशत तोच दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही तेच दाखवताना ते नवीद पोपलनकर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या जास्त वाटतील आपल्याला कारण हा गोलंदाज त्या दर्जाचा होता अर्थात या खेळाडूंनी टेनिस क्रिकेट पटलावर गोलंदाज अधिराज्य सातत्याने गाजवलेला आपल्याला पाहायला मिळतो अर्थात मोठ्या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू हा
रायगडचा हार्दिक पांड्या म्हणून मिस्टर जेपीएल म्हणून उपाधी मिळवलेला खेळाडू, इंडिया आणि पाकिस्तान विपक्ष झालेला सामना एकमेव टेनिस क्रिकेटचा त्यामधला मॅन ऑफ द मॅच विश्वजीत ठाकूर आपल्याला पाहायला मिळाला. बिग टेन पीएलची सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहिली, त्याचा मॅन ऑफ द सिरीज. आता मात्र येते डेबिट एक्सप्रेस अर्थात मयूर वाघमारे. पेशाने इंजिनियर असलेला खेळाडू पण अतिशय चांगलं टेनिस पटलावर कमी काळात आपलं नाव ज्याने अधोरेखित करण्यासाठी सर्वच टेनिस विश्वाला भाग पाडलं. देवेद एक्सप्रेस ज्या दिवशी चालते त्या दिवशी भले भले फलंदाज मात्र गारद होतात. यावेळेस पंचांच्या उजव्या बाजूने नवीसाठी अचूक टप्पा भेदक मारा ही ओळख मयूर वाघमारेची. परफेक्ट डिआर्कर त्याच्या हाताळला गेला, वेग भन्नाट पाहायला मिळाला. यष्टिरक्षण करणे खूप कठीण आहे, गगाला याची जाणीव आहे. विकेटच्या मागं भन्नाट वेगाने चेंडू पकडावे लागतात. पुन्हा एकदा मयूर नवीन पोपलनकर साठी आणखीन एक चांगला फटका. वेग भन्नाट अर्थात फलंदाजा स्टान्स कंप्लीट होईपर्यंत हुक कलण्याचा इरादा होता नवी, तोपर्यंत येऊन चेंडू लागला होता त्याच्या बॅटवर, इतका वेग आहे मयूरकडे. एकेरी धाव फक्त मिळते मकसूद. यावेळेस मात्र चेंडू थोडासा खाली राहिला. जिशान आहे तिथे क्षेत्ररक्षण. धावाणी धावा संख्या होती 18 धावा 19 धावा चुकी दुरुस्ती 19 धावा होत आहेत. मयूर मकसूद साठी बॅटला परत झाला होता. बॅटची बाहेरची कडा झेल इथे सुटतोय. चेंडू धरणीला दान, जीवेल जीवदान मिळेल मकसूदला. यष्टिरक्षक गगाकडून होती चूक, एकेरी धाव मिळेल मकसूदला. धाव संख्या होईल 20. दुसरं षटक सुरू आहे मयूर वाघमारेच. मयूर वाघमारे अर्थात देवद एक्सप्रेस रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी ज्यांनी हलवून सोडली होती. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला किताब मिळाला होता. आता आपण पाहतोय टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू आहे. यावेळेस मात्र लॉंग लेगला मनसुबा केला होता खेळण्याचा. मिडल स्टंपवरून हा चेंडू ट्रॅव्हल होते. यष्टिरक्षकाकडे निर्धाव, धाव मिळणार नाही, षटकाची होईल सांगता. मयूर वाघमारेचं षटक संपलं जाते. 8 धावा त्यांनी या षटकात हाताळल्या. षटक संपतंय, दोन षटकांचा खेळ संपला. पहिलं षटक आपण पाहिलं दिगुडे एक्सप्रेस विश्वजीत ठाकूरचं, त्यानंतर आपण देवद एक्सप्रेस पाहिली मयूर वाघमारे. आता येत आहे जिशान, प्रचंड वेग भन्नाट वेग ही ओळख, अचूक टप्पा भेदक मारा, नियंत्रित गोलंदाजी ही सगळी उपाधी जिशानला लावली जाते. अर्थात क्षेत्ररक्षणात बदल होईल. अर्थात टेनिस क्रिकेटचं मास्टर माइंड म्हणून उपाधी मिळवलेला खेळाडू आता यष्टिरक्षणाच्या साठी येतोय. अर्थात ही ओळख होती सुरुवातीचा काळ आपण पाहिला योगेश पेंडकर यांचा, तर क्लोज कीपिंग म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. फलंदाज आणि क्लोज कीपिंगसाठी ओळखला जाणारा खेळाडू आपण पाहतो. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये कर्णधार पद भूषवलं जातं डिंगडॉंग पुणे संघासारख्या संघासाठी सुद्धा. हा मोठा फटका येतोय मकसूदच्या बॅटमधून, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार.
धन्यवाद डीजे जीशान वर पहिल्या चेंडूवर अल्लाह चढवला मकसूदनी षटकार नटवेग इथे पाहायला मिळाला. जीशानचा प्रत्युत्तर दिलं त्यांनी, कम बॅक केलं पहिल्या चेंडूवर फटका पडल्यानंतर. सहज आपण म्हणतो ठेस लागल्यानंतर सुचलेलं शहाण, पण पहिला चेंडू ओवर पिच लाईनचा हाताळला होता, त्याच्यावर तुटून पडला होता मकसूद, षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र जीशानने आपली ताकद दाखवली. पण एकदा जीशान पंचांच्या डाव्या बाजूनी आणखीन एक यॉर्करचा वापर, लोअर फुलटॉस बनवून खेळला. मनगडी फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑन रिझनला चेंडू ट्रॅव्हल होते, एकेरी धाव मिळते मकसूदला. एकेरी धावणी धाव संख्या होते 27 धावा. चांगली सुरुवात, बिनबाद 27 धावा तब्बल पाहायला मिळतात ऑन बोर्ड आपल्याला. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय जगभरात. सचिन सर इथं टेक्निशियन आपण पाहतोय, सृजल आहे, विकास कांबळे मास्टर कॅमेरावर आपल्याला पाहायला मिळतील, हर्षल सुद्धा पाहायला मिळतील. आणखीन एक यॉर्कर इथं वापरला जातोय जीशानचा नवीदच्या विरोधात. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते जीशानकडून. पहिला चेंडू थोडासा मिलीमीटरनी चूक घडली, अर्थात यॉर्करचा अटेम्प्ट होता, पण ओरपिच पडला मकसूदने, तुटून पडला त्याच्यावर. षटकार घेतला सरळ डाऊन द विकेटवर आपल्याला पाहायला मिळाला. 28 धावत आहेत, तिसरं षटक सुरू आहे. जीशानचं 4 चेंडू आतापर्यंत त्यांनी हाताळले. पुढे यावेळेस मात्र सूरज करकरेच्या माध्यमातून मकसूद बाद. उभे नवीन फलंदाज स्ट्राइकला आहे नवीद. लॉंग एरिया चूज केला मकसूदनी, अर्थात यॉर्करला प्रत्युत्तर देण्यासाठी तो विकेटच्या पुढे आला होता. डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता त्याचा, फुलटॉस बनवून खेळला होता. चांगला स्ट्रोक मिडल ऑफ द बॉट, स्वीट साऊंड आपल्याला ऐकायला आला, पण एरिया खूप लॉंग आहे तो आपण पाहिला तर. लॉंग ऑन रिझनचा मिड विकेट पर्यंतचा एरिया. पण एकदा जीशान नवीद साडी नाट वेग पाहायला मिळाला. आपण डाव्याच्या बाहेर दिशाहीन गोलंदाजी, वाईट बॉल, नाकुश आहे गोलंदाज आणि यष्टी रक्षक. विकेटवरून चेंडू गेला असा दावा योगेश पेंडकर यांचा. जीशान नाकुश आहे. पण पंचांचा निर्णय अंतिम निर्णय, हिरामन सर अर्थात हॅरिसन वाईट अतिरिक्त धाव आणखीन मिळेल, धावसंख्या होईल 29 धावा. शेवटचा चेंडू जीशा जोरदार. गोरे रंग पे न इतना गुमान कर, गोरा रंग दो दिन में चल जाएगा. धावसंख्या आहे 29 धावा, 3 षटकांचा खेळ. अर्थात व्यवसाय क्रिकेटर म्हणून का ओळखले जातात ते लक्षात येत नाही. डोळ्याची पापणी लवते ना लवते षटक संपवतात ते खेळाडू. विश्वजीत असेल, मयूर असेल, जीशान असेल, षटक संपली सुद्धा तीन. इथेच जर आपला ग्रामीण संघ असेल तर किती वेळ घेतला तो. अर्थात मी पहिल्या दिवसापासून चर्चा करतो, लेदर क्रिकेट असेल, लेदरचा चेंडू असेल,
तर तब्बल 3 ते 3:30 मिनिटात षटक संपतं, तरी टेनिस क्रिकेटसाठी 5-5 मिनिटं आयोजक देतात, ती 5 मिनिटं आपल्या खेळाडूंना पुरत नाही ती एक षटक हाताळण्यासाठी. शेवटचं षटक रॅकेट प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज जयेश खैरकर आता हाताळेल उभेसाठी. पहिल्या चेंडूवर मात्री चांगली फेक, थ्रो गॅदर केला नाही, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दर्जा इथे दाखवला, गुणवत्ता सिद्ध केली ती जीवित मात्रे. मुळेखंड उरणचा खेळाडू, फलंदाजीमध्ये दादा खेळाडू म्हणून ओळखला जातो. या स्पर्धेमध्ये अजून फलंदाजीची संधी मात्र जीवित मात्रे यांना मिळाली नाही. पुण्याक दाबोळ्या मैदानामध्ये जयेश फलंदाजी करतोय सुफियान रॉकीसाठी. स्लोवर वन यार्कर बोट फिरवली होती चेंडूवर, राहुल सावंत आहे. अर्थात ग्रामीण पूलमधून खेळताना राहुल सावंतचं अर्धशतक आपण पाहिलं पहिल्या दिवशी, 50 धावा त्यांनी केल्या होत्या. 5 षटकार शेवटच्या षटकात त्यांनी टोकले होते, अर्थात 3 षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 1 षटकार त्याचा आला होता आणि नंतर 5 असे 6 बॉल 6 षटकार राहुल सावंतचे आपण अनुभवले इथे. उभेद जबरदस्त, मागच्या मॅच मध्ये 4 चेंडू त्यांनी खेळले, 3 षटकार टोकले, 4थ्या चेंडूवर बाद झाला. एक चांगला फलंदाज मॅन फ्रॉम आरआरबी उभेद स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. जयेश खेळकरच्या विरोधात फलंदाजी त्याला करावी लागेल. आणखीन एक चांगला चेंडू इथे हाताळला गेलाय, लोअर फुल टॉस बनून खेळण्याचा प्रयत्न होता कव्हर रिजनला, पण वेग इतका जयेशचा की हातातच बॅट फिरली, प्रॉपर टायमिंग झालं नाही उभेदचं. एकेरी धावांची धावसंख्या होते 32 धावा. सध्या या गोलंदाजाचा डंका टेनिस क्रिकेटमध्ये सुरू आहे जयेश खैरकर. यावेळेस धन्यवाद डीजे अरबाज, अर्थात आमचे साथी समालोचक इमाद मोडक सुद्धा तिथे मजा घेत आहेत डीजेच्या इथे. व्यस्त ठेवतात इमाद स्वतःला, अर्थात समालोचन टर्न आल्यानंतर इथेही व्यस्त असतात, तिथे आपला वेळ ते घालवत नाहीयेत. पुन्हा एकदा बोलूया जयेश उभेसाठी पुढील चेंडू. आणखीन एक परफेक्ट यॉर्कर हाताळायला पाहायला मिळाला होते, जबरदस्त गोलंदाजी. अर्थात टेनिस पटलावर आपलंही नाव त्यांनी घातलं होतं. रायगड प्रीमियर लीगमध्ये विश्वजीत ठाकूर मोठ्याही तिथे होता गोलंदाजसाठी. मयूर वाघमारेसारखे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 35 संघांमध्ये चांगल्या गोलंदाजांना सगळ्यांना पिछाडीवर टाकून एक हॅट्रिकसुद्धा जयेशने तिथे कम्प्लीट केली होती आणि RPL Season 2 उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तो ठरला. हा मोठा फटका आमच्यासोबत जुळतात या स्पर्धेसाठी, त्यांची उपस्थिती लाभते तर त्यांचे सुद्धा समालोचन कक्षातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. 36 धाव होत आहेत, 4 षटकांचा खेळ संपलाय, 37 धावा करायच्या आहेत. हरी शिले पण झारा संघाला रणवीर संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारून 36 धावा केल्यात, 37 धावांचं लक्ष ठेवलं इथे. एक चांगलं द्वंद्व चांगलं युद्ध मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकात अर्थात जर सतीश पाटील आला तर स्ट्राईक एंडला योगेश पेंडकर, हे युद्ध सुरू झालं तर निंगडेपासून सर्व्या सर्वा पारून आता ते युद्ध येता म्हसळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शाब्दिक चकमकी दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळतात.
सतीश पाटील विपक्ष योगेश पेणकर आपल्याला नक्की पाहायला मिळेल. मी घेतो राजा मायक्रोफोनवर मध्ये होईल बदल अर्थात दापोलीवरून आपल्यासोबत हिंदुस्थानच्या राष्ट्रीय भाषेत समालोचन करण्यासाठी आमंत्रित करण इमाद मोडक यांना धन्यवाद. हेलो, अस्सलाम वालेकुम. दोपहर के सत्र में फिर से एक बार तमाम दर्दी दर्शकों का दिल की गहराइयों से मैं स्वागत करता हूं. यूट्यूब के माध्यमों से तमाम दर्शक जो जुड़े हुए हैं, फिर वो मसला तालुका हो, श्रीवर्धन तालुका हो, महाड़ तालुका हो, मानगांव तालुका हो, पूरा रायगढ़ हो, पूरा रत्नागिरी हो, पूरा महाराष्ट्र हो, उन तमाम दर्शकों का जो जग भर से न जाने 180 देशों में इस टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट चल रहा है, उन तमाम दर्शकों का ओसिस रिसोर्ट जिस तरीके से ओसिस की ये सीजन पहला ओरम टेनिस क्रिकेट टूर्नामेंट के अंदर आज के चौथे दिन में तहे दिल से स्वागत. के अली शाहिद पांगरकर जो गल्फ से इस मैच को देख रहे हैं, कतर से आबिद काजी के भांजे, उन्होंने मुबारकबाद दी है. और ये देखिए मिस्टर हैरी सर का इशारा, वाइड गेन, पहली ही वाइड से शुरुआत, वाइड प्लस डिक्लेयर जोन में भी रन आएंगे हैरी सर. जी हां, 3 रन. और वो 2000 रुपए का उनकी तरफ से अतिया भी आया हुआ है अली शाहिद पांगरकर, इनकी तरफ से टूर्नामेंट के लिए मुबारकबाद दी है जो कतर से इस मैच को देख रहे हैं, इस टूर्नामेंट को देख रहे हैं. दोस्तों से कहता हूं, दर्शकों से कहता हूं, कहीं जाइएगा मत, क्योंकि एक अच्छा मैच आपके सामने रंग जाएगा. यह मुकाबला मुकाबले में गहरा के बाद मैं अरबाज आपकी तरफ आऊंगा. डीजे मास्टर, एक अच्छी मैच, दोनों टीमों का पड़ला भारी है, लेकिन उतना तो स्कोर बना नहीं है क्योंकि रणनीति योगेश पेनकर उर्फ घारिया की थी पहली इनिंग में. क्यों फाइटर जेट का लकब मिला, कैप्टन कूल का लकब क्यों मिला योगेश पेनकर को, अफजल मखदूम ने लीडिंग का काम क्यों दिया. ओ ये देखिए फिर वो साथ ही साथ टीम के ओनर, टीम के कैप्टन भी खुश हुए होंगे आपकी गेंदबाजी को देखकर कि क्यों आपको आज रणवेली की टीम के अंदर खेलने का मौका प्राप्त हुआ है. एक बड़ा विकेट हासिल किया योगेश पेनकर का. अब नए बल्लेबाज जाते हुए सूरज करकरे, मैन फ्रॉम महाड़, बाइकल मैन नहीं है, साइकिल मैन, जिसका लकब इन्हें हासिल हो चुका है. अब तक मेरे ख्याल से इन्होंने 3 साइकिल अपने नाम कर चुके हैं. और वही सूरज करकरे पिछले कुछ मैचों में इब्राहिम आउट ऑफ फॉर्म चल रहे थे, ये मैच बड़ा है,
लेकिन सतीश पाटिल को भी बड़ा खिलाड़ी बनने का मौका प्राप्त हो चुका है। सतीश पाटिल भी सोच रहा है कि मैं डिगी के आने वाली टूर्नामेंट जो 1, 2, 3 है ना, उस टूर्नामेंट के अंदर मैंने मैन ऑफ द सीरीज हासिल की थी। अब साबित करना पड़ेगा कि इस टीम के अंदर आप आइकॉन के खिलाड़ी के रूप में क्यों खेल रहे हो। एक बड़ा मैच, हाई वोल्टेज मुकाबला। सतीश पाटिल पहली गेंद, जिस तरीके से पहली गेंद पर जो विकेट गिरा LBW के रूप में, बहुत ही उम्दा किस्म की गेंदबाजी। वो कहते हैं ना कि चीते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार और अंपायर की उठी उंगली पर कभी संदेह ना करना। व्हाट अ बॉलिंग सतीश पाटिल, क्या गेंदबाजी की, 3 रन 2 विकेट। और इस टूर्नामेंट की 8वीं हैट्रिक हो सकती है नहीं, ये देखने जैसी बात। 8वीं बार, अब तक तो हैट्रिक 3 हो चुके 4 हो चुके हैं, लेकिन फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट, विश्वजीत ठाकुर के सामने गेंदबाजी करेंगे। ओ, ये देखिए अच्छी गेंद थी, सम्मान दिया पहली ही गेंद पर, हल्के हाथों से सामने की तरफ हल्के हाथों से स्टीयर किया। जोएब कादरी, इनका आज बर्थडे भी है, बर्थडे बॉय। बिल्कुल आज की शाम जोएब भाई किसके बनेंगे नाम, ये आने वाला वक्त तय करेगा। इस बीच अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। ओ ये देखिए हवाई का उपयोग किया। इस गेंद के बाद जरूर कहूंगा, शतकर के बाद टीम का स्कोर 9 रन। इस बीच अगली गेंद, वो सतीश पाटिल की इस गेंद पर देखिए बहुत ही उम्दा तरीके से डिक्लेयर जोन में 1 रन नहीं बल्कि 2 रन मिलेंगे और इन 2 रनों के साथ ओवर का खात्मा। आए हुए हमारे मेहमान अल्ताफ दरोगे और शुएब गरडकर, शुएब घराड़े, इन दोनों मेहमानों का हम तहे दिल से स्वागत करते हैं। इनकी पेशकश में एक मेडल, दोनों की पेशकश में मेडल दिया जा रहा है जो आज हमारे बीच इस टूर्नामेंट की शोभा बढ़ा चुके हैं। देखिए छोटे छोटे बच्चे इस मैच को देखकर एंजॉय कर रहे हैं। जैद भाई नजीरी, इनकी तरफ से 100 रुपये का इनाम भी आ चुका है षटकार लगाने पर। विश्वजीत ठाकुर ने जो षटकार, ओहो वाइड गेंद, षटकार लगाया था और टीम का स्कोर हो चुका है 13। मोहम्मद मेरे साथ स्कोरिंग का काम कर रहे हैं, मैंने माफ करना 12 रन, टीम का स्कोर 12, 2 विकेटों का नुकसान, आखिरी गेंद आना बाकी। इस बीच अगली गेंद, ओ ये देखिए ऑन साइड की दिशा में खेला है, 1 रन और इस 1 रन के कारण अच्छी गेंदबाजी भी की, षटकार भी खाया और विश्वजीत ठाकुर ने इस ओवर में एक षटकार हासिल करने के बाद जैद नजीरी इनकी तरफ से 100 रुपये का इनाम भी हासिल किया। विश्वजीत ठाकुर और जैद नजीरी का जो बॉन्डिंग है ना बहुत ही अलग है, क्योंकि एक बड़ी प्रतियोगिता को छोड़कर यहां पर पहुंचे विश्वजीत ठाकुर। आपकी जानकारी के लिए बता दूं, जो 5 लाख का टूर्नामेंट हाल ही में चल रहा है ना अभित भाई, रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी, उस बड़ी प्रतियोगिता को छोड़कर विश्वजीत ठाकुर जीवित मात्र यहां पर पहुंचे, बहुत बड़ी बात है। एक बार जोरदार तालियां बज नहीं रही है, जरूर बजेगी। और फैयाज मौलाना, फैयाज दरोगे, इनकी पेशकश में जो मौलाना है
उनकी पेशकश में एक मेडल दिया जा रहा है, और साथ ही साथ नजीर अहमद हुरजुक, इनकी भी पेशकश में एक मेडल दिया जा रहा है। एक बड़ी प्रतियोगिता कल से भी शुरू होने वाली है वाइज स्टार आयोजित की भी सर्वा के उस सरजमीन पर, जहां पर उस टूर्नामेंट का फर्स्ट प्राइज होगा 1 लाख और खूबसूरत चमचमाती हुई ट्रॉफी, सेकंड प्राइज 50,000 और खूबसूरत चमचमाती हुई ट्रॉफी। आते इस मैच के समीकरण की तरफ, 18 चेंडू 26 धावा, 24 24 24 24, 18 गेंदों का खेल और जीतने के लिए 24 रनों की जरूरत। मुकाबला खत्म नहीं हुआ है, मकसूद गेंदबाजी पर एक अनुभवी खिलाड़ी पहली गेंद करेंगे विश्वजीत के लिए, लेकिन विश्वजीत रुकने का नाम नहीं, बहुत ही उम्दा किस्म का ये षटकार आ चुका है, ट्रेडमार्क शॉट, जिस तरीके से वो ये जो स्ट्रोक खेलते ना, बहुत ही ताकत वाला स्ट्रोक है और बहुत ही अच्छी तरीके से उन्होंने गेंद को ट्रीट किया डीप मिड विकेट के क्षेत्र में, पहली गेंद पर षटकार लगाया। अब देखिए फिर से एक बार डीप लॉन्ग ऑफ के क्षेत्र में ये स्ट्रोक, सेंसिबल क्रिकेट, ये बल्लेबाज कंसिस्टेंसी है इस बल्लेबाज के अंदर। लेकिन मुझे याद है उप मुख्यमंत्री जो चषक 5 लाख का बारामती में हुआ, बहुत ही उम्दा किस्म की खेली दिखाई, यही वो विश्वजीत ठाकुर मोटिया डिगोडी गांव और उरन तालुके से बिलोंग करता है। ओ ये देखिए जिस तरीके से ऑन साइड की दिशा में पैडल स्वीप लगाने की कोशिश, 1 रन हासिल किया और टीम का स्कोर जा पहुंचा है 21 21 रन, 15 गेंदे और जीतने के लिए 16 रनों की जरूरत। मुकाबला खत्म नहीं हुआ है, देखना होगा, 15 गेंदे और 16 रन की जरूरत। देखिए षटकार भी आ चुका है और इस षटकार की वजह से टीम का स्कोर 27 27 रन, अब जीतने के लिए 10 रन की जरूरत। ये देखिए ऑनसाइड की दिशा में अलोंग द कारपेट शॉट, स्ट्रोक को खेला ऑन ड्राइव, बैकलिफ्ट को नीचे रखा और 1 रन हासिल करने के साथ, देखिए ये विश्वजीत ठाकुर की खूबसूरती है, वक्त आने पर वो बड़े हिट भी लगाते हैं और गेंद के मिनट के हिसाब से भी खेलते हैं। इससे पहले वाले मैच में भी उन्होंने काफी हद तक कोशिश की थी, बहुत ही अच्छे स्ट्रोक लगाए थे, मैन ऑफ द मैच के दावेदार भी थे, मोहम्मद मुझे जानकारी दे रहे इस मुकाबले की तरफ आते हैं। ओ ये देखिए अंपायर से अपील और यहां पर बैट्समैन आउट। सामने बिल्कुल पाए गए थे, अब 12 गेंदे और 9 रन की जरूरत। देखिए
ये जो मुकाबला जारी है क्वार्टर फाइनल वाला मुकाबला है। एक तरफ आप देखिए गेंदबाजी पर नवीद फोपलोनकर, स्ट्राइक पर विश्वजीत ठाकुर, नॉन स्ट्राइक पर जीवित मात्रे। याद रहेगा सभी को वो नाइट टूर्नामेंट, सभी को याद है कि जीवित मात्रे ने क्या बल्लेबाजी की थी उस टूर्नामेंट के अंदर केजू मुंडे के खिलाफ, बहुत ही उम्दा किस्म की बल्लेबाजी की थी। वही जीवित मात्रे मुलखंड गांव से बिलोंग करने वाला खिलाड़ी आज इस प्रतियोगिता में दाखिल हो चुका है। एक बड़ा खिलाड़ी है जिसे हरीश डिगिकर ने बहुत बड़ा लकब दिया, दादा। ओ ये देखिए गब्बर सिंह ये कहकर गया गया जो डर गया। बिल्कुल और ये जो स्ट्रोक लगाया है बहुत ही उम्दा किस्म का स्ट्रोक। फिर से एक बार राउंड द विकेट सेकंड बाजी पर नवीद फोपलोनकर। ओ ये देखिए जीवित मात्रे